प्रतिनिधी नाशिकहून आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत. किरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नाशिक चा दौरा आहे, खूप महत्वाचा हा दौरा मानला जातोय. कशा पद्धतीने तिथलं वातावरण आहे? आज पंतप्रधान हे नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. आधी ते नाशिकमध्ये येतील आणि इथून मुंबईला जाणार आहेत. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांचं पहिल्यांदा एक रोड शोचं आयोजन केलेलं आहे. जवळपास 2 किलोमीटरचा हा रोड शो पार पडणार आहे. त्यानंतर ते रामघाटावरती जातील. इथं रामकुंडावरती जाऊन ते जलपूजन करतील. त्यानंतर ते काळ मंदिरामध्ये येतील. काळ मंदिरामध्ये रामरामांचं ते दर्शन घेतील आणि तिथे काही पूजाविधीसुद्धा हे मोदी करणार आहेत अशा पद्धतीचं माहिती आहे. या सगळ्या कार्यक्रमानंतर ते जे मुख्य कार्यक्रम आहे राष्ट्रीय जयते युवा महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाला ती इथे येतील. नाशिकच्या तपोवन मैदानामध्ये या मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इथे आलेल्या हजारो लाखो विद्यार्थ्यांना ते संबोधित करतील. अत्यंत हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला देशभरातून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आलेल्या आहेत, त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात इथे होईल अशा पद्धतीचा एक अंदाज आहे. त्यामुळे चोख अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मोठं मैदान आहे, 18 एकर परिसरामध्ये हा मैदान आहे. जवळपास 1 लाख ते 1.25 लाख लोकांची बसण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. जवळपास 3 कार्यक्रमाला हे नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्याच पद्धतीने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून अनेक भाजप कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे सुद्धा नरेंद्र मोदींना आज ऐकण्यासाठी येणार आहेत. अशा पद्धतीचं हे सगळं नियोजन आहे आणि या संपूर्ण दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, त्यामुळे चोख बंदोबस्त व्यवस्था या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा आपल्याला दिसतोय. त्यामुळे आज मोदी काय बोलणार हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 12 ते 16 5 दिवसाचं हे कार्यक्रम आहे आणि त्याचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. आणि या महोत्सवासाठी देशभरातून अनेक विद्यार्थी आलेले आहेत. जवळपास या महोत्सवामध्ये 8,000 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि हे महोत्सव बघण्यासाठी लाखो विद्यार्थी हे नाशिकमध्ये कालपासून दाखल व्हायला सुरुवात झालेला आहे. या संपूर्ण महोत्सवामध्ये वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये कल्चरल कार्यक्रम असतील, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील, अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच आज 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी खरं तर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. आणि त्या आधी ते रोड शो करणार आहेत, त्यानंतर ते रामकुंडावरती जाणार आहेत. रामकुंडामध्ये जाऊन तिथं जलपूजन आहे आणि एक आरतीचं सुद्धा आयोजन, एक छोटीशी आरती सुद्धा तिथे नरेंद्र मोदी गोदावरी या नदीची करणार आहेत अशा पद्धतीची व्यवस्था आहे. आणि त्यानंतर ते ऐतिहासिक काळार मंदिर, तो अत्यंत ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाऊन ते प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला येणार आहेत आणि इथे आल्यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडेल आणि त्यानंतर या महोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल अशा पद्धतीचं नियोजन आहे. नाशिकच्या या तपोवन परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी तरी आलेलंच आहेत आणि त्यासह नाशिककर असतील किंवा संपूर्ण नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामधून हजारो लाखो लोक इथे येतील अशा पद्धतीचा अंदाज आहे. आणि त्या दृष्टीने आणि त्या ज्या अनुषंगाने इथे बसण्याची आसनाची व्यवस्था सुद्धा केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. जी जी किरण, नक्कीच. खरं तर नाशिक ही प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी म्हणून त्याची ओळख आहे आणि आता येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये एक खूप मोठा असा प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रभू रामाचा होणार आहे आणि तत्पूर्वी आता इथे नाशिकमध्ये जिथे प्रभू रामचंद्राचे पावलं जिथे पडलेली आहेत त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत आहेत, प्रभू रामाचं दर्शन घेणार आहेत. काय सांगा? अयोध्येच्या कार्यक्रमाआधी पंतप्रधान हे नाशिकमध्ये जे येतील आणि काळार मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत, म्हणून तरी या कार्यक्रमाला या दौऱ्याला हे विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. खरं तर काळार मंदिरसुद्धा एक अत्यंत ऐतिहासिक मंदिर आहे. आख्यायिकेमध्ये असं सांगितलं जातं की प्रभू रामचंद्रांच्या वनवासामध्ये ते अनेक वर्ष नाशिकमध्ये राहिलेले होते आणि त्यामुळेच यात काळार मंदिराला एक ऐतिहासिक हे महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि रामकुंड परिसरसुद्धा अत्यंत ऐतिहासिक आहेत. कुंभमेळा खरं तर याच रामकुंडामध्ये भरत असतो, त्यामुळे या रामकुंड परिसराला देखील आध्यात्मिक, पौराणिक आणि अशा वेगवेगळं महत्त्व या रामकुंड परिसराला आहे. इथं रामकुंड परिसरामध्ये जाऊन हे नरेंद्र मोदी तिथे जे जलपूजन करणार आहेत आणि त्याच पद्धतीने गोदावरी नदीची आरती करणार आहेत आणि त्यानंतर ते काळार मंदिरात हे जाऊन तिथे रामरायाचं दर्शन घेणार आहेत आणि तिथे दर्शनानंतर एक पूजाविधीसुद्धा मोदी करणार आहेत अशा पद्धतीचं एक माहिती मिळत आहे. अशा ज्या अनुषंगाने हे नियोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर या सगळ्यानंतर हे नरेंद्र मोदी इथे येतील. इथे राष्ट्रीय
27वा राष्ट्रीय जे ते युवा महोत्सवाचं जे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर हाही कार्यक्रम महत्त्वाचा आहे। स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी दरवर्षी हा कार्यक्रम वेगवेगळ्या खरं तर भागामध्ये आयोजित केला जातो, पण यंदा महाराष्ट्रात आणि नाशिकमध्ये मुख्यतः या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला येऊन ते या कार्यक्रमाचं जे उद्घाटन करतील आणि या कार्यक्रमाला संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणात हे नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे आणि त्यांना ते संबोधित करतील। त्यामुळे मोदी आज आपल्या भाषणात काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आगामी लोकसभा निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या सगळ्या अनुषंगाने मोदी आज काही संदेश देतात का हेही आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे। अयोध्येमध्ये 22 तारखेला एक मोठं कार्यक्रम म्हणजे राम या मंदिराचं प्राण प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे आणि त्याआधी हे मोदी हे नाशिकमध्ये येत आहेत आणि काळा मंदिरामध्ये जात आहेत, म्हणून या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। कारण अयोध्या आणि नाशिक असं एक वेगळं नातं आहे, त्यामुळे काळा मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन घेणार आहेत। या सगळ्या अनुषंगाने तयारीसुद्धा मोठ्या प्रमाणात हे करण्यात आलेली आहे। नाशिकमधल्या अनेक साधू महंतांनासुद्धा काळा मंदिर असेल, रामकुंड परिसरात असेल, इथे जे आहे ते येण्यासाठी आमंत्रण देण्यात आलेलं आहे। मोदी आज साधू महंतांना भेटणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशा पद्धतीचं सुद्धा माहिती मिळत आहे। अशा अनेक कार्यक्रम जे आहेत ते नाशिकमध्ये आज मोदींच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। त्यामुळे आजच्या कार्यक्रमात हे प्रामुख्याने हा जो राष्ट्रीय महोत्सव आहे या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी काय बोलतात हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असेल। जी खरं आहे, येणाऱ्या आगामी लोकसभेच्या ज्या निवडणुका आहे आणि त्या दृष्टीने खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रातील हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महाराष्ट्रामधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा असं म्हटला जातो, महत्त्वाचा म्हटला जातो। इथून खरं तर श्री गणेशा म्हणायला आपल्याला हरकत नाहीये, त्या दृष्टीने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। किरण, 27व्या राष्ट्रीय महोत्सवाचं युवा महोत्सवाचं तिथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही जसं म्हणालात तसं नाशिकला यावर्षी हा बहुमान मिळालेला आहे, कशा पद्धतीने तिथल्या नाशिककरांचा उत्साह दिसून येतोय? 5 दिवसांचा हा कार्यक्रम आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। 5 दिवसामध्ये वेगवेगळे कल्चरल कार्यक्रम असतील, त्यामध्ये स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्यानंतर कल्चरल आणि डान्स प्रोग्राम, जवळपास 2 ते 3 ठिकाणी नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या महोत्सवामध्ये विशेष करून 8000 विद्यार्थी जे देशातून वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत, 8000 विद्यार्थ्यांनी या महोत्सवामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर लाखो विद्यार्थी हे महोत्सव बघण्यासाठी गर्दी करतील किंवा नाशिकमध्ये जाईत येतील अशाही पद्धतीचा एक अंदाज आहे। आणि त्या ज्यात अनुषंगाने हे नाशिक प्रशासन जे स्थानिक प्रशासन असेल किंवा क्रीडा विभाग असेल खरं तर यांच्याकडनं व्यवस्था करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी आलेले खेळाडू असतील किंवा तरुणाई असेल, खरं तर यांची राहण्याची व्यवस्था असेल किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था असेल अशा सगळ्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचा हा कार्यक्रम आहे। आगामी जे आहे ते ऑलिम्पिक्स काही खरं तर क्रीडा आहेत, त्यामध्ये काही खेळाडूंची निवड इथून ज्या इथे होतील असंही जे अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे त्या सगळ्या अनुषंगाने हा अत्यंत महत्त्वाचा महोत्सव आहे आणि त्याच खरं तर 27व्या राष्ट्रीय ज्या इथे युवा महोत्सवाचं उद्घाटन आज पंतप्रधान यांच्या प्रमुख ज्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। अगदी त्यांचे जे 2-3 कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमानंतर मोदी इथे येतील आणि आत्तापासूनच अगदी काही वेळाच्या आधी जे विद्यार्थिनी आलेले आहेत या कार्यक्रमाला त्यांचा अत्यंत कसून जे चेकिंग करून या सभास्थळी सोडण्यात येत आहे। आणि सुमारे 12 वाजता हे नरेंद्र मोदी इथे येतील आणि इथे आल्यानंतर यात कार्यक्रमाचं जे आहे ते मुख्य जे आहे ते उद्घाटन हा कार्यक्रम पार पडेल। आणि स्टेज जर आपण बघितलं तर ते स्टेजवरती सुद्धा आत्ताही कसून जी एकूणच चौकशी असेल किंवा तपासणी असेल हे करण्यात येत आहेत। पोलीस इथे आलेले आहेत, केंद्रीय काही पथक दाखल झालेलं आहेत, त्यांच्याकडनं स्टेजची पाहणी करण्यात येत आहे, अशा पद्धतीचं हे नियोजन आहे। आणि खरं तर 12च्या आसपास हे नरेंद्र मोदी इथे येतील आणि इथे आल्यानंतर या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा पार पडेल आणि त्यानंतर हे नरेंद्र मोदी या सभेला संबोधित करतील अशा पद्धतीचं हे सगळं हे नियोजन इथं केल्याचं बघायला मिळतं।